नमस्कार, मी सुमित पुसवळे आज वायकॉम 18 स्टोरीजच्या पेजवरून आज लाईव्ह आलो आहे, तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. आणि आमच्या सिरियलमध्ये म्हणजेच बाळूमामाच्या नावानं चांग भलं या सिरियलचा महा एपिसोड रविवारी होतोय संध्याकाळी 7 वाजता. महारविवार समधी नाती कोती तोडून मन भरलं का तुझं? आत्ता जर तुम्ही सिरियल फॉलो करताय तर त्यात दाखवलंय की बाळूमामाने एक साप घरात आणून ठेवलेला असतो आणि बाळूमामांनी घरच्यांना एक सांगितलेलं असतं की या सापाची काही दिवस सेवा करा, याला 2 वेळचं दूध त्याच्या समोर ठेवत जावा, तो तुम्हाला काही करणार नाही. घरचे विनाकारण घाबरतात आणि त्यांना काहीतरी आपण म्हणतो विनाशकाली विपरीत बुद्धी असं काहीतरी भिवाला आणि भीमाला सुचतं आणि ते त्या सापाला मारून टाकतात आणि मग त्या सापाचा आणि मामांचाही श्राप त्या दोघांनाही मिळतो आणि त्याची शिक्षाही त्या दोघांना मिळते आणि त्यात भिवाचा जीव जातो आणि यावरून मामांचं आणि मयप्पाचं खूप मोठं भांडण होतं, कडाक्याचं भांडण होतं, अगदी टोकाचं भांडण होतं आणि त्या भांडणाला कंटाळून आणि आता मामांचा लहानपणापासूनचा जो प्रवास आहे तो असा आहे की लहानपणापासून मामांनी खूप सहन केलं आहे, त्यांच्यावर त्यांना खूप नावं ठेवण्यात आलेली आहेत, म्हणजे अगदी त्यांना वेडा बाळू खुळा बाळू म्हणण्यात आलेला आहे. पण आता मामांचा खरा प्रवास आत्ता सुरू होतो आहे अक्कल सोडल्यापासून आणि कुठेतरी हा एक इन्सिडेंट घडलाय, तो एक ते एक कारण आहे की त्यामागं, की या कारणाला म्हणजे घरच्यांशी भांडण होतं आणि त्याच्यामुळं मामा अक्कल सोडतात. या मोर अक्कळात पाय नाही ठेवायचं. बाळूमामांसोबत अक्कल सोडताना सत्यवा जी त्यांची धर्मपत्नी आहे ती आता प्रेग्नंट आहे आणि तीही मामांच्या सोबत असणार आहे आणि आता स्वतःची लेक प्रेग्नंट आहे. आता मामा इकडे तिकडे फिरणार आहेत, मग तिची काळजी कोण घेणार? कारण मामा तर लोकांच्या अडचणी सोडवण्यात मामा व्यस्त राहतील, मग सत्यवाकडे कोण लक्ष देणार? म्हणून इच्छा नसताना गंगूताई ही आमच्यासोबत येते. तसंच मामांचे सेवक तळावर इतर गावकरी असतील, सो असा एक मोठा ताफा घेऊन मामा निघणार आहेत. खरं तर मला सांगायला आवडेल की आम्हाला माहीत नव्हतं की ते एक गाणं शूट होत आहे. आम्ही रँडमली ते सीन म्हणून शूट करत होतो पण ज्यावेळेस ते गाण्यातून आमचे सीन दिसून आले त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं होतं आणि इतकं लोकांची इतक्या छान प्रतिक्रिया आल्या त्या गाण्याबद्दल आणि खूप चांगला अनुभव होता. ते सीन असे होते की कधी संपू नये असं वाटत होतं, कारण अंकिता आमचं म्हणजे सुंदराबाई बाळूमामांचं एक नात्याचा शेवट त्या गाण्या थ्रू झाला. आईची व्यथा म्हणजे मुलाविषयीची आणि मुलाची व्यथा आईविषयी ते त्या गाण्यातून दाखवलं. सो खूप मनाच्या जवळचं गाणं आहे माझ्या ते. सो खूप छान वाटलं ते गाणं शूट करताना. मामांनी ज्या ज्या लोकांचं कल्याण केलं, ज्या ज्या लोकांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत त्यातले बरीचशी लोकं पुन्हा एकदा मामांना भेटायला येतात. सो पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी ताज्या होतात. सो आहेत खूप साऱ्या आठवणी सहित मामा अक्कलमधून निघणार आहेत. खरं तर मयप्पा आणि बाळूमामांचं नातं असं आहे की त्या दोघांचं कधीच पटलेलं नाही आहे आणि अगदी लहानपणापासून म्हणजे बाळूमामा जेव्हा लहान होते तेव्हापासून मयप्पाचा प्रत्येक गोष्टीला विरोध आहे. ते जे करतात ते मयप्पाला असं वाटतं की माझं पोरग खुळच आहे, म्हणजे मामा हे खुळेच आहेत, वेडेच आहेत, काहीही करतात, काहीही बडबडतात. आणि आजही त्यांना बाळूमामा जे काही करतात ते पटत नाही, म्हणजे इवन हौसाचा जो ट्रॅक झाला होता जे हौसाला जिवंत करतो त्यावेळेसही त्यांचं असं म्हणणं असतं की अख्खे गाव मानतं की मामांनी मेलेल्या मुलीला जितं केलं होतं. तर मयप्पाच असा व्यक्ती असतो तो म्हणतो की नाही, कुठेतरी ती मुलगी तिची शुद्ध हरपली असेल म्हणून ती 3 दिवस तशीच बेशुद्ध होती पण कोणाला समजलं नसेल, पण ते मयप्पाला पटत नाही. सो आत्ताही तसंच आहे, कारण मयप्पाचं आणि माझं कडाक्याचं भांडण होतं आणि म्हणून मी तो टोकाचा निर्णय घेतो की आता अक्कल सोडायचा आहे. आणि माझं मयप्पाचा जे भांडणाचा सीन होता तो कालच झाला आणि त्यात आम्ही सगळ्यांनी असं म्हणलं होतं की आज जर सुंदर असती तर ती नेहमीच बाळूमामांच्या पाठीमागे जशी उभी राहते तशी आजही उभी राहिली असती. सो तिची उणीव नेहमीच जाणवते आम्हाला, कारण आम्हाला असं वाटतं की सुंदराबाईचं जे कॅरेक्टर आहे ते अंकितापेक्षा भारी कोणी करू शकत नाही आणि तिनं एक छाप सोडले त्या कॅरेक्टरमधून. आणि आता आम्ही जे शूट करतो ते आता 20 तारखेला दिसेल, जेणेकरून आमचा महा एपिसोड येतोय कलर्स मराठीवर रविवारी 20 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बाळूमामाच्या नावानं चांग भले या सिरियलचा एक महा एपिसोड येतोय. ही व्यक्तिरेखा साकारताना खूप जबाबदारी होती खरं तर,
म्हणजे छोट्या बाळूमामानं ही व्यक्तिरेखा खूपच उंचीवर नेऊन ठेवली होती समर्थने, आणि तीच जागा पुणे मला चालवायची होती. सो त्याचं थोडंसं दडपण होतं आणि मला, मी पश्चिम महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला असल्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा बाळूमामांबद्दल बऱ्याचशा गोष्टी मला माहीत होत्या. आणि ते एक होतं की बाळूमामांचा भक्त संप्रदाय खूप मोठा आहे, सो लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि ते मला करतील का, हा एक हे खूप मोठं दडपण होतं आणि ती एक जबाबदारी होती माझ्यावर. आणि आव्हान असं म्हणायचं की ही भूमिका जशीच्या तशी वटवणं हे एक खूप मोठं आव्हान होतं. त्यासाठी मी बाळूमामांचा जो ग्रंथ आहे, त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित जो ग्रंथ आहे तो वाचून काढला आहे. त्यांच्या जीवनावर काही फिल्म्स बनवलेल्या आहेत, त्या मी पाहिल्या होत्या. सो तो कुठेतरी मला फायदा झाला आणि हेच एक आव्हान होतं की खूप उंचीवर गेली होती ही भूमिका, ती तशीच पुढे चालू ठेवायची आहे किंवा ती लोकांच्या मनामनात जे घर केलं होतं समर्थने बाळूमामांची, बाळूमामांच्या प्रतिमेचं, सो ते मला पुढं चालवायची होती जागा. आत्ता तर आमचा एक नवीन अध्याय सुरू होतो आहे, नवीन प्रवास सुरू होत आहे. तर मी आत्ताच नाही सांगू शकत ते कधी कळणार आहे किंवा कळेल का नाही तेही मला माहीत नाही, पण आत्ता जो आहे तो खूप महत्त्वाचा एक ट्रॅक चालू आहे आणि पुढे जाऊन काही दिवसांनी मामांचा आणि सत्यवाच्या नात्याचा एक कडेलोट होण्याचा क्षण आहे. सो तो आम्ही शूट करणार आहे, मग त्यावेळेस कदाचित तिला जाणू शकेल की नाही हे तुम्हालाही बघायला लागेल. माझी आई ओरडली होती मला, म्हणजे ज्यावेळेस सुंदरा जाण्याचा जो ट्रॅक चालू होता त्यावेळेस माझी आई ओरडली होती, तू जगाचं एवढं, म्हणजे ती अशीच बोलली होती की जगासाठी नको तिथं जातोयस, धावून जातोयस, तर तुझ्या आईला शेवटचं बघायचं आहे. इवन तू मेलेल्या मुलीला जिवंत केलं, सुंदराला अजून काही दिवस का नाही. सो त्यांना खूप, ते खूप फॉलो करतात, अगदी बारकाईनं प्रत्येक गोष्ट फॉलो करतात या सिरियलची. सो त्यांनाही खूप छान वाटतं, माझं काम आवडतं. बाळूमामा कॅरेक्टर आणि तुमच्या स्वभावामध्ये काय साम्य आहे? साम्य खूप कमी आहे, पण फरक खूप आहे, कारण बाळूमामा एक दैवी शक्ती होती त्यांच्याकडे आणि एक दैवी व्यक्तिमत्व होतं आणि मी त्या दैवी व्यक्तिमत्वाचं भूमिका करतोय. सो साम्य हेच की मला, माझा स्वभाव जो आहे तो खूप हेल्पफुल आहे आणि मला लोकांना मदत करायला आवडतं. बाळू आणि सुंदराचं जसं नातं बॉन्ड दाखवलं आहे त्याप्रमाणे सुमित खऱ्या आयुष्यात त्याच्या आई वडिलांशी किती क्लोज आहे. म्हणजे मी सगळ्यात जास्त, या जगात सगळ्यात जास्त कोणाशी क्लोज आहे तर माझ्या आईशी. माझी प्रत्येक गोष्ट तिला माहीत असते, प्रत्येक गोष्ट मी तिच्याशी शेअर करतो. बाबांशी थोडं कमी आहे, पण महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच त्यांच्यासोबत शेअर करतो. सो त्यांच्या माझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी या जगात पहिल्यांदा कोणी असेल तर माझ्या आई बाबा, नंतर मग सगळे मित्र, फॅमिली सगळे. आताच्या कोरोनाच्या काळात सेटवर सर्वजण शूटिंग दरम्यान कशी काळजी घेत आहेत? तर नक्कीच सगळेजण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतायत, प्रत्येकजण मास्क वापरत आहे, हँडग्लोव्ज वापरत आहेत, सॅनिटायझर्स चे स्टँड प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि सकाळी आले की टेम्परेचर चेक होतं आणि ह्या सगळ्या काळजी घेऊनच आम्ही शूट करतो आहे. सत्यवाशी ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे? खूप छान, माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती आणि आमची जितकं आम्ही ऑनस्क्रीन भांडत असतो तितकंच ऑफस्क्रीन आम्ही छान राहतोय आणि बॉन्डिंग खरंच खूप छान आहे. आमचं एक चांगले मित्र आहे, जसं की आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखतो असं बॉन्डिंग आहे आमचं, जेणेकरून आम्ही पहिल्यांदा इथे सेटवरच भेटलो होतो. मामाने एक अट ठेवलेली होती की अशी अट जो कोणी पूर्ण करेल तो व्यक्ती मामांचा गुरु, म्हणजे त्या व्यक्तीला मामा गुरु म्हणणार. पण ती अट काय होती ते मी आत्ता नाही सांगू शकत तुम्हाला, कारण सो हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. मामांचा आता 5 राज्याचा पायी भटकंतीचा प्रवास आत्ता खरा सुरू होतोय, कारण आत्तापर्यंत मामा कर्नाटक आणि महाराष्ट्र इथपर्यंतच त्यांनी भटकंती केली, लोकांचे अडचणी त्यांनी दूर केल्या. आत्ता ते 5 राज्यांचा जो प्रवास आहे तो आत्ता खरा तर सुरू होतोय, एक नवीन अध्याय चालू होतोय. ही मालिका करत असताना न विसरता येणारी शाबासकी कोणती? मला बऱ्याचदा खूप जणांनी ॲप्रिशिएशन केलं आणि ॲप्रिसिएट केलं मला बऱ्याच जणांनी, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आजी आले होते इथं, आजारी होत्या त्या, आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की नक्कीच तू काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल आणि
त्यामुळं तुला एवढी चांगली भूमिका करायला मिळते आणि तूही खूप चांगल्या पद्धतीने निभावतोयस, ती कधीच मी विसरू शकत नाही. कारण त्या आजी आजारी असताना सुद्धा खास मला भेटायला आलो होत्या. मामांची आणि सुंदरबाईंची शेवटची भेट ही अशीच झाली होती की मामा त्यांना त्यांचं खरं रूप दाखवतात, म्हणजे सुंदरबाईंना मामा त्यांचं खरं रूप जिवंतपणेच दाखवतात. सुंदरा गेल्यानंतर ज्यावेळेस मयप्पा आणि माझी भेट होते तो एक सीन आहे, जेणेकरून मयप्पा पहिल्यांदा बाळूमामांच्या मिठीत जाऊन हुंदके देऊन रडतात. तो एक सीन आहे जो मी कधीच विसरू शकत नाही, कारण आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये मयप्पा आणि बाळूमामांचा तो एकमेव तसा सीन आहे. तो एक सीन आहे मी कधीच विसरू शकत नाही. माहीत नाही पुढे तसा सीन होईल का नाही, पण तो जो झाला तो बेस्ट सीन होता. एक कलाकार म्हणून हा अनुभव खरंच खूप छान आहे, खूप शिकायला मिळालं. आणि पहिल्यांदाच ॲज अ लीड म्हणून एका महान व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली आणि खूप काही शिकायला मिळालं. मच्या भेटीला पुन्हा यायचं आहे 20 तारखेला, हा एपिसोड घेऊन आम्ही येतोय. आणि पाहायला विसरू नका तुम्ही 20 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बाळूमामाच्या नावानं चांगभले या सिरियलचा महा एपिसोड संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.